पहिल्यांदा आपल्याकडे बातमी आली होती ती गृहमंत्रालय कोणाला मिळालंय ते म्हणजे राजनाथ सिंह यांच्याकडे गृहमंत्रालयाचा कार्यभार गेलेला आहे. अरुण जेटलींकडे अर्थ संरक्षण आणि कंपनी व्यवहार मंत्री कॉर्पोरेट अफेअर्स हे खातं गेलेलं आहे. तर सुषमा स्वराज या परराष्ट्र मंत्री आता झालेल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार हा सुषमा स्वराज यांच्याकडे गेला आहे. त्यानंतर व्यंकय्या नायडू शहरी विकास खातं त्यांच्याकडे गेलेलं आहे. मंत्रिमंडळाचं खाते वाटप आज झालेलं आहे. नितीन गडकरी यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे दळणवळण आणि शिपिंग खातं गेलेलं आहे. दळणवळण मंत्री आता नितीन गडकरी आहेत. त्यानंतर सदानंद गौडा अतिशय महत्त्वाचं खातं असलेलं रेल्वे मंत्रालय सदानंद गौडा यांच्याकडे गेलेलं आहे. उमा भारती जलसंपदा आणि गंगा स्वच्छता मंत्री. तर डॉक्टर नजमा हेपतुल्ला या मंत्रिमंडळातल्या सर्वात वयस्कर अशा मंत्री म्हणता येतील. अल्पसंख्याक मंत्रालय डॉक्टर नजमा हेपतुल्ला यांच्याकडे गेलेले. तर गोपीनाथ मुंढे महाराष्ट्रातला एक नामवंत दिग्गज असा चेहरा भाजपचा, त्यामुळे गोपीनाथ मुंडेंकडे कोणतं खातं येणार याबाबत उत्सुकता होती. ग्रामीण विकास मंत्रालय गोपीनाथ मुंडेंकडे दिलेले आहे. रामविलास पासवान यांच्याकडे ग्राहक संरक्षण खातं. तर कलराज मिश्रा यांच्याकडे लघु उद्योग मंत्रालय सोपवण्यात आलेलं आहे. अतिशय चर्चेचा विषय ठरला होता तो म्हणजे मनेका गांधी यांचा. मनेका गांधी यांच्याकडे कुठलं खातं जाईल या संदर्भातला. तर महिला आणि बालविकास मंत्रालयाचा कारभार आता मनेका गांधी बघणार आहेत. अनंत कुमार यांच्याकडे रसायन आणि खत मंत्रालय देण्यात आलेलं आहे. रविशंकर प्रसाद कायदा तंत्रज्ञान मंत्रालय रविशंकर प्रसाद पाहणार आहेत. तर अशोक गजपती राजू नागरिक उड्डाण मंत्रालय त्यांच्याकडे असणार आहे. नरेंद्र मोदींनी आज खाते वाटप केले, त्यासंदर्भातली ही लिस्ट आपल्याकडे आहे, ती आपण बघतोय. अनंत गीते अवजड उद्योग मंत्रालय अनंत गीतेंकडे आलेलं आहे. तर हरसिमरत कौर बादल खाद्य प्रक्रिया मंत्रालय हरसिमरत कौर बादल यांच्याकडे असणार आहे. नरेंद्र सिंह तोमर कामगार आणि रोजगार. नरेंद्र मोदींनी जे त्यांच्या एकंदरीत निवडणूक प्रचारादरम्यान सांगितलं होतं, रोजगार वाढवणं हा जो एक मुख्य उद्देश असणार आहे त्यासाठीचा, तर हे जे खातं आहे ते नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे आलेलं आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाचा कारभार त्यांच्याकडे आलेला आहे. तर ज्युएल ओराम या आदिवासी विकास मंत्रालय सोपवण्यात आलं त्यांच्याकडे. राधामोहन सिंह कृषी खातं राधामोहन सिंह यांच्याकडे आलेलं आहे. तर थावरचंद गेहलोत यांच्याकडे सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण या खात्याचा कारभार देण्यात आलेला आहे. अतिशय चर्चेतला चेहरा या मंत्रिमंडळातला राहिलेला तो म्हणजे स्मृती इराणी यांचा आणि त्यांच्याकडे आलेले मानव संसाधन विकास मंत्रालयाचा कारभार. डॉक्टर हर्षवर्धन आरोग्य आणि परिवार कल्याण हे खातं डॉक्टर हर्षवर्धन सांभाळणार आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.
आपण आता थेट जाऊया दिल्लीमध्ये हैदराबाद हाऊस मध्ये भेट होणार आहे नवाज शरीफ यांची नरेंद्र मोदी यांच्याबरोबर भारताचे नवीन पंतप्रधान. आपण बघतोय ही जे व्हिज्युअल्स आहेत ती हॉटेल्समधली आहे जिथे नवाज शरीफ मुक्कामी होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.